खरं पाहिलं तर देवेंद्रजी भीमा कोरेगावच्या जखमा घेऊन सर्व लोक बसले त्या ठिकाणी. पहिल्यांदा असं घडलं. किती 1.5-2 तास चर्चा झाली आपल्या हाऊसमध्ये. आपणही आपल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं उत्तर आमच्या प्रश्नांना दिलं, आमच्या चर्चेला दिलं. पण महाराष्ट्रातला आणि देशातला तमाम समाज अस्वस्थ आहे, बेचैन आहे. आपण ही आमची बेचैनी समजू शकता. एक बुटेला अटक झाली, संभाजी बिळे अजून मोकाट फिरतो आहे. माझं एकच म्हणणं आहे, माझी एकच विनंती आहे, आपण जी घोषणा केली होती की भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी, आज पेपर आली आहे बघा, न्यायालयीन चौकशी होईल आणि त्यामध्ये जो अहवाल येईल त्यानुसार सरकार कठोर कारवाई करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं. असं असताना न्यायालयीन चौकशी सुरूच नाही झाली, अहवालच नाही आला, तरी पेपरमध्ये बातमी आली की संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधामध्ये कोणतेही पुरावा नसल्यामुळे त्याला क्लीन चिट देण्यात आली. तेव्हा आता न्यायालयीन चौकशीच्या कक्षेचा भाग आहे तो, होऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, काळजी काय करायचं आपल्याला. आणि आज या प्रसंगी एवढं सर्व असून देखील आपण आलात. बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया टीव्ही देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी. आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर. आवाज इंडिया टीवी देखे यूट्यूब पर भी. आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/awazindiatv पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें, साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं. देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज़.